जिने आपला हात हातात धरून आपल्याला लिहायला शिकवलं, तिला बाई म्हणण्यापेक्षा माई म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. मी कोणाबद्दल बोलतोय हे आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल. होय, मी त्याच सावित्रीमाईबद्दल बोलतोय जिला तुम्ही सावित्रीबाई म्हणता. औरंगाबादच्या आदिती मन्मथ स्वामी या कन्येने एका वेशभूषा स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेत तिने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा पेहराव परिधान करून स्पर्धेसाठी 4 छायाचित्रे पाठवली होती. ही छायाचित्रे माझ्या नजरेस पडली. या 4 छायाचित्रांनी मला विचार करायला भाग पाडलं आणि त्या विचारातून मला जे सुचलं ते मी आपल्यासमोर मांडत आहे. छान पेहराव आदिती. सावित्रीमाई शिकली, परंतु ती एकटीच शिकून बसली नाही, तर तिने इतर मुलींना महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केलं. हेच या छायाचित्रातून स्पष्ट होतं. समाज मनातील स्त्री शिक्षणाचा तिरस्काराचा काळोख अंधकार कायमचा दूर करून प्रसंगी अंगावर शेणाचे चिखलाचे सडे सहन करून जिने साक्षरतेच्या प्रकाशाची दाही दिशी मुक्त उधळण केली ती सावित्रीमाई. आजवर लाखो करोडो स्त्रियांनी केवळ 4 भिंतीतील काळोख पाहिलाय. तो अज्ञानाचा पुरुष प्रधान काळोख कायमचा दूर करून जिने शिक्षणाची वाट धरली ती सावित्रीमाई. कृष्ण म्हणजे काळोख अज्ञानाचा हा इतिहास होता, तर धवल म्हणजे प्रकाश साक्षरतेचा हा वर्तमान व भविष्य आहे. हे जिने लाखो महिलांना सांगून शिक्षणासाठी प्रेरित केलं ती सावित्रीमाई. धन्य धन्य सावित्रीमाई, थोर तुझे उपकार आम्हावर, तुझमुळे शिकली आमची आई, आई कडून आम्ही उपकार कसे म्हणू मी याला, हा तर तुझाच आशिष आम्हा, तुझ्या ऋणातून मुक्त न होई ही कीर्ती तुझी सदा सर्वदा, ही कीर्ती तुझी सदा सर्वदा.